मी काय म्हणतो, पैसे काय झाडायला लागतात का? खडोस, तू इथे लॅपटॉपवर काम करत बसलायस, तुझं लक्षच नाहीये बाबा बायकोकडे. शी, नाही मी घरी घेऊन जाणार आहे ती, ही एक गोष्ट आहे डेफिनेटली. ते शप्पूचं जे ब्रेसलेट आहे ते मी माझ्याकडे ठेवणारच आहे अपूर्वाची आठवण म्हणून. कानिटकर कुटुंब जेवढं प्रेक्षकांना आवडायचं ना, किंवा कानिटकर कुटुंबातली जी माणसं प्रेक्षकांना आवडायची ना, त्यापेक्षा जास्त आवडायचा किंवा त्यापेक्षा जरा जास्त आवडायचा कानिटकरांचा वाडा. आणि या वाड्यातही कानिटकरांच्या खूप आठवणी आहेत ज्या प्रेक्षकांशी कायमच जोडल्या गेल्यात. त्या आठवणी कशा आहेत, काय काय आहेत, तुमच्या सगळ्यांची लाडकी अप्पू आहे माझ्याबरोबर सांगायला. ये ना दादा. हॅलो दादा, तर या वाड्यात जशा तुमच्या आठवणी आहेत ना, तशा प्रेक्षकांशी तुमच्यामुळे जोडलेल्या आठवणी आहेत. हा वाडा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्यासाठी पण. तर मला हा वाडा आज तुझ्याबरोबर बघायचा आहे. इथल्या तुझ्या प्रत्येक गोष्टीच्या आठवणी मला तुझ्याकडनं ऐकायच्या आहेत. चालेल. येस, डेफिनेटली डेफिनेटली. सो इथूनच सुरुवात करू. आता इथे कॅमेरा लागला, इथे ट्रॉली आहे, पण इथे जनरली कानिटकरांचं तुळशी वृंदावन असतं. सो इथे माझा गृहप्रवेश झाला होता आणि मी ह्या कानिटकरांच्या वाड्यात आले होते. आम्ही म्हणतो ओसरी आहे. इथे ही आमची ठिपक्यांची रांगोळी आहे जी पेंट करायला मला आठवतं आहे आम्ही सगळ्यांनी मदत केली होती. आणि आता तुम्ही इथे आलाच आहात तर प्लीज ह्यांच्यावर कॅमेरा पॅन करा, कारण ह्यांच्याशिवाय नाही शूट आमचं कंप्लीट होऊ शकत. किंवा आम्ही छान दिसतो ते ह्यांच्यामुळेच छान दिसतो. सो हे आमचे डी ओ पीज आहेत. मयूर जो आमची रोज काळजी घेतो, आमचा आमच्या सेटवरचा सगळ्यात लहान म्हणजे प्राची आमच्या कानेटकरांच्या घरातला शेंडेफळ आहे, पण ते आमच्या सेटवरचं शेंडेफळ आहे, सगळ्यात छोटा आहे तो, पण तो आमची सगळ्यांची काळजी घेतो. इकडे आमची डिरेक्शन टीम आहे, असोसिएट आहे आमचा भारत आणि असिस्टंट डिरेक्टर आलोक. आणि हा आहे आमचा विशाल जो आमच्या कॉस्ट्युम्सची काळजी घेतो. आणि तिकडे जरा टेन्शनमध्ये असलेले सचिन कांबळे पण दिसतील तुम्हाला, कारण आम्हाला आज एक पल्लेदार सीन्स संपवायचे आहेत. सो येस, हा वाडा आहे, ही ओसरी आहे आणि माई पण आली आहे. सो आता आम्ही दोघी मिळून दोघी मिळून दाखवा वाड्या दाखवायचं करायचं आणि कुठल्या जागी असे काही स्पेशल किस्से झाले असतील तुमचे खास स्पेशल. आपलं किचनच होतं, पण आता आमचं फारच जवळचं आहे, पण किचन आता डिमॉलिश झालंय एव्हा ना, पण हरकत नाही. सो जेवढे सिरियलला जेवढं प्रेम मिळालं होतं त्याच्यापेक्षा ही कैक पटीनं स्पेशल होते आमचे प्रोमोज खरं तर. सो त्या सगळ्याची सुरुवात इथनं झाली आहे, म्हणजे सगळ्यात आधी सगळ्यात सुरुवातीला आम्ही जर काही शूट केलं असेल तर ते इथेच शूट केलं होतं. सो ही ओसरी त्याच्यासाठी स्पेशल आहे. असे वाड्यातले कैक कोपरे आहेत जिथे, म्हणजे एक कोपरा असं नाही आहे जिथे आपण शूट केलेलं नाही आहे खरं तर. आणि इथनं आपण आत गेलो खुर्चे, हो ही दादा काकांची चेअर ही खूप स्पेशल आहे. आणि इथे कुठल्याच इथलं बाकी कोणीच बसलं नाही आहे ऍक्च्युली दादा काकांची. दादा काकांनी तर मी बसून घेते. मी काय म्हणतो, पैसे काय झाडायला लागतात का? पण म्हणजे आमच्या ह्यांचा दरारा आता हे दोन झालेत. आधी एक वेगळे होते, आता एक वेगळे आहेत. पण दोघंही छान, म्हणजे आर्टिस्ट म्हणून तर ग्रेट आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, पण माणूस म्हणून पण, म्हणजे ते आले की असा खरंच त्यांचा दरारा, त्यांचं एक म्हणजे ते जाणवायचं सगळ्यांच्याच सगळ्याच बाबतीमध्ये. शरद दादाची खासियत असते की तो म्हणजे त्याचं सीन वाचायला घेतलं की बाकी जाऊ दे, पण हिंदुत्व कसं आपलं हे आहे त्याच्यावर त्याचं भाष्य, त्याचं बोलणं आणि सगळंच असं खरंच असं वाटायचं कधी कधी, राहू दे सीन बाजूला, आता तो काय बोलतो आहे ना ते ऐकूया, इतकं छान वाटतं. आणि म्हणूनच आता इतके ते देशभर व्याख्यानं करतो आहे तो. आणि एक्सपिरियन्स सगळ्याच गोष्टीचा, कामाचा, म्हणजे इकडच्या कामाचा, तिकडच्या कामाचा, सगळ्याच गोष्टी दोघांचेही, त्यामुळे आमच्या ह्यांना मात्र मी जाम मिस करते आज दोन्ही ह्याला. आणि माझं काय म्हणतात त्याला, आम्हाला काळू बाळू असं म्हणतात, तर माझी जाऊ आलेली आहे सुवा. तर सुवा ये. त्यामुळे आज साधारण सेम पठडीतल्या साड्या आम्ही दोघींनी नेसलेल्या आहेत.
दिसलेले आहेत ठीक आहे. मेन प्रश्न किंवा ह्या व्हिडिओचा त्यांचा मोटिव्ह हा आहे की आपण वाडा एक्सप्लोअर करायचा आहे आणि त्यांना कुठे काय असे काही किस्से अशा विशिष्ट ठिकाणी काही आमच्यासाठी खास किचन होतं. पण आता ते किचनची अडगळीची रूम झाली कारण आता सगळंच रॅप अप करणार त्याच्यामुळे सगळं तिथे आहे. ह्या खुर्चीची एक खासियत अशी आहे की दादा काका जेव्हा खुर्चीवर बसायचे तेव्हा आम्ही पोरं आहे ना असे त्यांच्या मागे असे उभे राहायचो खुर्चीला टेकून आणि दोघंही म्हणजे शरद काका म्हण किंवा उदय सर म्हण दोघांनाही भीती ही असायची की तुमचा पाय खाली येईल आणि तुम्हालाही लागेल खुर्ची सरकारे. नाही नाही आणि खरं कारण सांगते ह्याच्या मागे उभं राहण्याचं कारण असं असायचं की क्लोज लवकर व्हायचा कारण दादा काका दोन्ही कुठलाही दादा काका असू दे त्याचा क्लोज पहिला लागतो. त्यामुळे मग जर कुठे इथे असतील तर साधारण सगळेजण असे असायचे की इथे आम्ही अर्धे दिसतोय का म्हणजे लगेच त्यांच्याबरोबर आपला पण क्लोज होऊन जाईल. हे खरं कारण आहे त्याच्या मागचं हे सांग. रिहर्सलला वगैरे पण असे आम्ही रॅन्डम असे टाइमपास म्हणून जरी उभे असलो ना तरी असं ती एक भीती असायची बाई लागेल की काय पण तरी आम्ही आपली मजा करायचो. आपण वरती जाय इथे एक हिस्टेरिक सीन केला होता तो म्हणजे माझा ड्रेस जळला होता इथे म्हणजे तो सीन मला वाटतं प्रेग्नन्सीच्या ह्याची सुरुवात पण इथेच झाली होती ना. एक लेटेस्ट सीन पण तुमच्या इथे पडल्यात तुम्ही दोघी तो त्या पायऱ्या आहेत त्या जिथे सुमी पडताना मी सुमीचा हात पकडते वगैरे. सो इथनं म्हणालात की हा एक क्यूट लिटिल जागा आहे झोपाळा आहे इथे काही गोष्टी झाल्या. आता रिसेंटली डोहा जेवण आमचं शूट झालं होतं आम्ही दोघी इथे बसलो होतो. त्यानंतर ह्या झोपाळ्याच्या आजूबाजूला मी आणि चेतनही बरेचसे सीन्स केलेले आहेत. वाराच आहे केसच उडतायत आम्ही इकडनं तिकडे पळतोचे रोमॅन्स वगैरे. सो बरेचसे सीन असे इथे झालेत शूट म्हणजे हा पोर्च अख्खा युटिलाइज केला गेलेला आहे. सो असा आहे हा झोपाळा पण छानच क्यूट आठवण आहे ही ह्या वाड्याची. आणि इथून जेव्हा आपण आज जातो तेव्हा येतो आमचा हॉल ज्या हॉलमध्ये बसून कुकी गँगने कैक प्लॅनिंग्स केले आहेत. कानेटकर फॅमिलीनेही कैक प्लॅन्स केले आहेत. चहा नाश्ता एकत्र अशा सगळ्या गोष्टी या हॉलमध्ये केल्या आहेत. सो हा तो हॉल आहे जिथे आमच्या बैठकीचे सीन होतात. ते माईचं एक छोटंसं देवघर आहे जिथे माई रोज पूजा करत असते. आणि इथनं बाहेर ह्या साईडला जी रूम दिसते त्या रूममध्ये सध्या काही नाही आहे तसा सेटअप केलेला नाही आहे पण त्या रूममध्ये विठ्ठल सुवर्णा रूम बाबी आत्या रूम सुमी रूम कुकी रूम अमेय मानसी रूम ह्या सगळ्या रूम्स इथे शूट होतात. आणि मग वरचा मजला वरच्या मजल्यावर मग माझी आणि शशांकची रूम किंवा माई आणि दादा काकाची रूम तो सेटअप तो ठरलेला होता शक्यतो. सो असं आहे. यातला कुठला कोपरा सगळ्यात लाडका आहे? अप्पूचा. अख्खी ओसरी लाडकी आहे माझी कारण आम्ही सगळ्यात जास्त शूट ओसरीतच केलं आहे. म्हणजे ह्या बाकड्यावर बस ह्या पायऱ्यांवर बस दादा काकांची आराम खुर्ची म्हणा किंवा आम्ही आत्ता जेव्हा वाडा पेंट करायला काढला होता तेव्हा आम्ही इथेच खाली बसकर टाकून बसायचो. पंक्ती आमच्या इथेच ठरलेल्या किंवा सकाळ सकाळचे सीन्स असतील तेव्हा चहा आणि आम्ही खरोखरच चहा वगैरे रितसर सगळं व्हायचं अगदी म्हणजे शास्त्राप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायच्या. नाश्त्याच्या वेळेला नाश्ता कधी कधी ना आमच्याबरोबर असं घडायचं ते आपसुकच घडायचं की लंच केला आहे आम्ही आणि लंचच्या वेळेनंतर आमचे बरोबर लंचचे सीन लागायचे. सो ते अशा गमती जमती फार आहेत. अप्पू आपला खालचा वाडा पूर्ण बघून झाला आहे आता वरती जाऊया का कारण अप्पू शशांकचे मेन रूम वरती. हो जाऊया जाऊया लेट्स. ह्या पायऱ्यांवर सुद्धा बरेचसे सीन शूट झालेत किंवा ह्या पायऱ्यांवर कोण पडलंय कोण पळत आलंय वगैरे पडली होती ते त्या ह्याच पायऱ्या. सो ही आता एव्हरीवेअर सामान आहे
कारण आता मला यु नो बंद करायची आहे सगळी. ही दादा काकांची रूम आहे. सो कधी कधी ही कुकीची पण व्हायची, पण दादा काका आणि माईची ही रूम आहे. सो त्यानंतर आता आपण चाललो आहे शशांक आणि अपूर्वाच्या रूममध्ये. येस, हा सोफा पण फार महत्वाचा आहे त्यांच्या रूमच्या बाहेरचा, कारण बरेच वेळा शशांक इथे झोपलेला आहे. मीही झोपली आहे रुसून, मीही झोपली, मी त्यालाही झोपायला लावलंय. सो आमचं जे बागबांध बिछडून जे व्हायचं ते एक जण इथे आणि एक जण आतमध्ये असायचं. प्लस हा जो कॉरिडोर आहे हा ही अख्खा युटिलाइज केला आहे कुठल्या ना कुठल्या सीनमध्ये. वैशूने जे काही चिकटपट्टे लावून ठेवल्या होत्या दाराला जिथे मी धडकले होते, तसंच ते सगळंच इथे झालं आहे. किंवा जिथे शशांक आणि अपूर्वाचं पहिलं लग्न, म्हणजे पहिलं लग्न जिथे झालं होतं, आणि कुकी गँग जी यु नो थोडे क्या चल रहा आहे जे करायचं ते सगळं इथे इथे. छोटासा नॅना त्याला फील देऊया का तिच्या ह्याचा? एक मिनिट हा खडूस, तू इथे लॅपटॉपवर काम करत बसलायस, तुझं लक्षच नाहीये बाबा बायकोकडे. शी, आम्हाला ही दारात ना अशीच अपवाद येताना सवय बघायची, त्यामुळे ही मुद्दाम प्रेक्षकांसाठी तिला मी खास अशी एंट्री घ्यायला लागले. थँक्यू. फायनली लास्ट बट डेफिनेटली नॉट द लिस्ट, ही आहे शशांक आणि अपूर्वाची रूम, जिथे माझं आणि चेतनचं ह्या 2 वर्षातलं म्हणजे निम्मा काळ आमचा इथेच गेला. ही शशांकने अपूर्वासाठी दिलेलं सरप्राईज होतं. इथे अपूर्वा रेडी झाली आहे. इथे ह्या सगळ्या काय म्हणू प्रत्येक भांडणाची सुरुवात आणि शेवट तो यु नो ह्या बेडवरती झाली. तिथे अजूनही शशांकचा लॅपटॉप ठेवलेलाच आहे, तो तसाच तिथे ठेवलेला असतो. कुठल्याही सीनमध्ये त्याला लॅपटॉप लागूच शकतो. सो ही ती रूम आहे. आता इथे सगळ्या लाईट्स ठेवल्या आहेत, त्याच्यामुळे निम्मी रूम तुम्हाला कळणार नाही, बट बेसिकली ही शशांक आणि अपूर्वाची रूम आहे. यस अपू, तुझी रूम तर आपण बघितली. हे छान, हे आम्ही खूप मिस करू, कारण इतकं क्यूट होतं. हा एपिसोड पण फार क्यूट होता, आणि हे सगळं आम्ही मिस करणार. यातला काही घरी घेऊन जाणारच की ना कुठली फ्रेम? नाही, मी घरी घेऊन जाणार आहे ती ही एक गोष्ट आहे डेफिनेटली. हे शप्पूचं जे ब्रेसलेट आहे ते मी माझ्याकडे ठेवणारच आहे अपूर्वाची आठवण म्हणून. बाकी काही मी घेऊन जाईन असं वाटत नाही, कारण हे काहीच ना ब्रेक करा असं वाटत नाही अगं. म्हणजे ह्याच्यातली एक फ्रेम मी घरी घेऊन जाणार आणि मग ही सिमेट्री ब्रेक होणं हे पण मला पटत नाही कुठेतरी. पण हो, कोण ना कोणतरी काही ना काही घेऊन जाणार आहे. आता अजून मला विचार करायला हवा करत आहे. अप्पू शशांकची रूम आपण बघितली, आणि अजून एक वाड्यातला खास भाग आहे तो म्हणजे गॅलरी. हो, गॅलरीमध्ये जाय. ही गॅलरी आहे जिथे आता काही इक्विपमेंट्स ठेवले गेलेत, पण हीच ती गॅलरी आहे. इथनं कुकी गँगने काही प्लॅनिंग केले होते आणि असं आम्हाला वॉच ठेवता येतो वरनं सगळ्यांवर. सी, सुमी हाय करते लांबून मला. इथनं साधारण पूर्ण युनिट दिसतच असतं, काय काय चाललंय सेटवर काय नाही ते. सो ही जागा ही तितकीच स्पेशल आहे. सिरियलमधलं पहिलं भांडण इथे शूट झालं होतं, तसं बघायला गेलं तर जे भांडण होतं अमेय आणि त्याचे वडील दादा काकांमधलं, जिथे अमेय म्हणतोय की करूया ना पैसे खर्च सुमीच्या लग्नावर काय हरकत आहे, आणि दादा काका एका पाठोपाठ एक पैसे कमी कमी बजेट कमी कमी करत होते. सो ते सगळं ते इथे शूट झालंय. थँक्यू अप्पू, थँक्यू सो मच तुझ्या निमित्ताने हा खास वाडा आम्हाला बघता आला. आणि नुसता नाही वाडा बघितला, आम्ही त्याच्याबरोबर त्याच्या आठवणी शेअर करता आल्या, कारण त्या एपिसोडमध्ये आम्ही बघितलेले असतात आणि त्या तुझ्याकडनं ऐकणं हे आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं, त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्स टू यू. तुम्ही सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आहे थ्रू आउट द जर्नी ऑफ ठिपक्यांची रांगोळी. प्रत्येक इव्हेंटला लंगडा पाय घेऊन सुद्धा आलेले आहेत ताई इंटरव्ह्यू घ्यायला आणि आमचं प्रमोशन करायला. सो ऑल थँक्स टू यू, आणि लवकरच माझ्या कुठल्या तरी नवीन प्रोजेक्टच्या सेटवर तू येशील माझा इंटरव्ह्यू घ्यायला. येस, ही
ह्या वाड्याच्या वास्तूच्या चरणी प्रार्थना करूयात आज आपण आपली. याच्या नंतरच्या पुढच्या सेटवर पुढच्या महिन्यात मी अप्पू बरोबर दुसरा इंटरव्ह्यू करते. नाही नाही बरोबर, वाड्याची ही जी वास्तू आहे ही वास्तू मला तथास्तू म्हणेल आणि लवकरच आपण पुढच्या कॅरेक्टर सोबत भेटूच. येस, थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.